तर या ऑनलाईन युट्यूब सेशनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज आपण एक अत्यंत महत्त्वपूर्ण टॉपिकवर या ठिकाणी काम करणार आहोत अनुशीलन समिती क्रांतिकारी चळवळीवरमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली ही जी अनुशीलन समिती आहे तर त्या अनुशीलन समितींवर आज आपण या ठिकाणी काम करणार आहोत जसं की आपल्याला माहिती आहे बंगाल प्रांत तर या बंगाल प्रांतामध्ये ही अनुशीलन समिती या ठिकाणी कार्यरत होती तर त्या बंगाल प्रांतामध्ये जी अनुशीलन समिती होती त्या अनुशीलन समितीचं एकूणच भारतीय क्रांतिकारी एक चळवळीमध्ये काय नेमका रोल राहिलेला आहे याचसोबत अनुशीलन समितीचे सदस्य कोण कोण होते आणि या अनुशीलन समितीच्या वतीनं कोणकोणते महत्वपूर्ण षडयंत्र केस या ठिकाणी केले गेले -के त्या संदर्भात आज आपण डिटेलपणे काम करणार आहोत पहा मित्रांनो जेव्हा भारतीय क्रांतिकारी चळवळीला फडक्यांच्या बंडांपासनं फडके जे होते तो त्या तर त्या फडक्यांच्या बंडापासून जेव्हा सुरुवात झाली तर त्या फडक्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून फडक्यांचा आदर्श या ठिकाणी डोळ्यापुढे ठेवून भारतामध्ये क्रांतिकारी चळवळीला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे असं आपल्याला एकंदरीत दिसून येतं Stop. Okay. Ha. Tar, uh, पर, एक मिनिट हा तर इथं आपण पाहूया थोडासा टेक्निकल इश्यू झाला होता त्यामुळे पहा परत परत एकदा सुरू करूया तर फडके जे आहेत तर त्या फडक्यांच्या बंडापासून खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण पाहतो की भारतामध्ये क्रांतिकारी चळवळीला या ठिकाणी सुरुवात झालेली होती लक्षात घ्या या क्रांतिकारी चळवळीच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि त्याचबरोबर बंगाल या प्रांतामध्ये व्यायामशाळा मंडळीला सुरुवात झालेली होती व्यायामशाळा आंदोलन जे आहे तर त्या व्यायामशाळा आंदोलनाला